आमच्याकडे झालेत रात्रीचे एक आणि मी आता बनवतेय हा फ्रेश होममेड मावा, कारण की मी उद्या बनवणार आहे गाजरचा हलवा. आणि आता कारण गाजर सीजन मध्ये आहेत, सो हे उद्याच्या गाजरच्या हलव्यासाठी आता प्रिपरेशन चालू आहे. कारण की इथे माझ्या इथे ऑलमोस्ट मावा भेटत नाही, आणि भेटत पण असेल बट मला माहिती नाही कुठे भेटतो. सो हा आहे माझा होममेड फ्रेश मावा. दाखव जरा कसा आहे, काबीत लुडते फ्रेश फूल आले तर. ऑलमोस्ट बनायच्या स्टेजवरती आहे हा. तर मी हा मावा पहिलंच बनवला होता एक रात्र, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी आता हलवा बनवायला घेत होती. तर हा मावा ऑलमोस्ट सेट झाला होता छानपैकी, आणि कन्सिस्टन्सी ही अगदी छान होती याची. आणि मावाची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मी सिम्पली फक्त मिल्क घेतलं होतं आणि त्याला बॉईल करत केले आणि त्याला रिड्यूस केले आणि मावा इज रेडी. आणि गाजरच्या हलव्यासाठी इथे मी सेम कढईमध्ये ग्रेटेड कॅरेट्स घेतले होते आणि त्यांना फक्त मी वाफेवरती शिजत ठेवलं होतं एक कढईचं लिड लावून 5-10 मिनिट्ससाठी. तर इथे मी यांना स्टीम करत ठेवलं होतं एक 5-10 मिनिट्स. आणि आता तुम्ही पाहू शकता त्याचा रंगही किती सुंदर आला आहे. आणि याला त्यानंतर तुम्ही छानपैकी परतून घ्या की खाली गाजर लागलं तर नाही आहे ना, किंवा बंद तर नाही झालेत ना ते म्हणून. ह्या प्रोसेसला स्वेटिंग ही म्हणतात, की जेणेकरून त्याचे जे नॅचरल ज्युसेस आहेत आणि फ्लेवर्स आहेत ते अजून बाहेर येतात. आणि आता एक 10-15 मिनिट्स नंतर मी यामध्ये टाकले मी दूध आणि या गाजरला पूर्ण दुधामध्येच कुक करणार आहे आता मी. आता गाजरमध्ये मी टाकले मस्तपैकी दूध आणि त्यांना कुक होत ठेवलंय. दूध मी ऑलमोस्ट इतकं टाकलंय, इथे जे काही कॅरेट्स आहेत ते पूर्ण म्हणजे मर्ज झाले आहेत मिल्कमध्ये. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ज्याने या हलव्याचा टेस्टच पूर्ण चेंज होऊन जाईल. मी तुम्हाला आज मी सगळ्यांबरोबर शेअर करते ते सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे ते. हे आहे ते सिक्रेट इन्ग्रेडियंट आता जे मी टाकणार आहे यामध्ये. सॅफ्रनने ह्याला एक छान कलर पण येईल आणि एक वेगळंच टेस्ट येईल. नक्की ट्राय करून बघा, असा गाजरचा हलवा तुम्ही कधीच खाल्ला नसेल. आणि आता पुन्हा त्याला एकदा लिड लावून त्याला कुक होऊ द्या छानपैकी. आणि प्रत्येक 5 मिनिटानंतर तुम्ही चेक करत राहा की दूध आटलं तर नाही आहे ना, किंवा खाली गाजर जळत तर नाही आहे ना. आणि ह्याला चेक करणं खूप नेसेसरी आहे, कारण की दूध जसं ते आटत जातं हलवा थिक होत जातो म्हणून. जर तुम्हाला घाई असेल आणि तुम्हाला जर हलव्याचं कुकिंग प्रोसेस अजून वाढवायचं आहे तर तुम्ही फ्लेम थोडंसं वाढू शकतात कुकिंग प्रोसेस फास्ट होईला. बट मी चेक करत की हलवा खाली कढईला लागत तर नाही आहे ना, तरच तुम्ही फ्लेम मीडियमवरती ठेवा. नाही तर स्लो कुकिंग जरी ठेवलं तरी इट इज ऑलवेज गुड. तर इथे मी फ्लेम थोडं वाढवलं होतं कारण की मला कुकिंग प्रोसेस याचं फास्ट करायचं होतं, कारण की माझ्या इकडे ऑलमोस्ट 1:30 वाजत आले होते. सो मी याला फास्ट फ्लेमवर ठेवून मी तिकडेच उभी राहून याचं कुकिंग प्रोसेस बघत होती आणि याला कंटिन्यू स्टर करत होती. या स्टेजला जेव्हा ऑलमोस्ट दूध कमी झालेलं असतं त्यावेळीच आपल्याला टाकायचं आहे यामध्ये हे मनुके. हे मनुके मी जस्ट वॉश करून घेतलेत आणि आता मी यामध्ये टाकते ते. ह्या स्टेजला काय टाकायचं, कारण की मनुके मिल्क असतं ते पूर्ण ॲब्झॉर्ब करतं आणि अजून फ्लेवरफुल होतात. And they taste really very nice. So add at this stage. Wow. Bahut chhan fragrance yeto hai. First apan add kele hote manuke. Ata mi ya madhe taknar ahe he. Tar he ahe roasted walnuts and pecans. त्याला मी फाईन क्रश करून घेतलं आणि हे थोडे पिस्टॅचोज आहेत इकडे ते मी ॲड करते यामध्ये.
केसर पण छान रंग सोडतोय, येलो व्हायला लागले काही साईडने. थोडा क्लोजअप लुक दाखवते तुम्हाला, पाहू शकतात मी काही कलर्स ऍड नाही केलेत ह्यामध्ये. हा प्युअर कॅरेटचा कलर आहे आणि जे येलो टिंट आला आहे याला, ते आला आहे सॅफ्रनने. आणि याला आता छान पैकी ड्राय होऊन द्यायचे आपण. थोडा रेंज फास्ट केली आहे मी आता. तर आता हा हलवा सगळा ड्राय झालाय पूर्ण, हार्डली 10% 5-10% लिक्विड राहिला आहे यामध्ये. आता मी ॲड करत आहे शुगर. शुगर तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे ॲड करू शकतात, तुम्हाला किती स्वीट पाहिजे तसं. साखर टाकल्यावर याचा कलर अजून चेंज होतो आणि प्लस हा अजून ओला होतो, लिक्विड कन्सिस्टन्सी होते. बट डोंट वरी, तो जेव्हा ती साखर पण इव्हॅपोरेट व्हायला लागते, हलवा दूध आणि हे आय मीन गाजर दूध पूर्ण एकत्र यायला लागतं छानपैकी. आता इथे मी ॲड करते हे थोडंसं सॉल्ट. हलवा आपला सगळा कुक झाला आहे छानपैकी आणि आता मी एंडला टाकणार आहे यामध्ये तूप. 2 चमचे इनफ होतात. आता तूप टाकायचं कारण हे, कारण की जर तुम्ही तूप असं कच्चं खातात तर त्याचे हेल्थ बेनिफिट्स अजून वाढतात आणि तुपाला जास्त शिजून नाही द्यायचं. सो सगळं तुमचं झाल्यानंतर याला एंडला तूप टाका की छान त्याने एक ग्लॉसी फिनिश पण येईल याला आणि तुपाचा अरोमाही छान लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही याला रेस्ट करत ठेवताल तेवढे फ्लेवर्स अजून ऍब्झॉर्ब होतील आणि एनहान्स होतील खूप. आपली कुकिंग सगळी झाली आहे आणि आता फायनल स्टेजला मी टाकते आहे ही वेलची. आता ह्यावेळी मी फ्लेम स्विच ऑफ केली होती आणि मी यामध्ये आता ॲड करत होती हा फ्रेशली होममेड मावा. मी मावा सगळ्यात लास्टला टाकते कारण की मला त्याला अजिबात कुक नाही करायचा आहे कारण की तो होममेड आहे. पण जर तुम्ही फ्रेश मावा नाही बनवते आणि बाहेरून जर तुम्ही आणताय तर त्याला जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करतात तेव्हाच तुम्ही मावा टाकू शकतात त्या कुकिंग प्रोसेसमध्ये. आणि आता इथे छानपैकी त्याला स्टर करा आणि लिड लावून याला रेस्ट करत ठेवा. तर अशा प्रकारे हलवा मी आज बनवला आहे, तर त्याला एक रेस्ट होऊन द्या. मी रेस्ट होण्यासाठी याला ओव्हरनाईट ठेवणार आहे कारण की आता माझ्या इथे वाजले आहेत रात्रीचे 3. तर मला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.